म्हणजे फसवणूक करणं हा शिवसेनेचा गुणधर्म झालेला आहे पाठीत खंजीर खुपसण्याची कला त्यांनी त्यांच्या सहयोगी पक्षाकडून शिकून घेतलेली आहे प्रत्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांची फसवणूक करणं पाठीत पाठीत खंजीर खुपसणं महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही तर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची ही सवय आहे ही शब्द पाळायचा नाही भाजपचे माजी आमदार अनिल बोंडे आपल्यासोबत आहे असं राज्यसभेच्या निवडणुकीतून आता छत्रपती संभाजीराजे यांनी माघार घेतलेली आहे आपली प्रतिक्रिया काय खरं म्हणजे संभ छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आदराची भावना आहे कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहेत आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं शिवसेनेनी त्यांच्यासोबत खेळ केला ज्या पद्धतीनं शिवसेनेनी त्यांची फसवणूक केली म्हणजे फसवणूक करणं हा शिवसेनेचा शिवसेने गुणधर्म झालेला आहे पाठीत खंजीर खुपसण्याची कला त्यांनी त्यांच्या सहयोगी पक्षाकडून शिकून घेतलेली आहे पण प्रत्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांची फसवणूक करणं पाचित पाठीत खंजीर खुपसणं महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना आहे शिवसैनिक जय शिवाजी जय भवानी म्हणतात त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाला म्हणजे छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेनी सांगावं की आमच्या घरी या आणि आमच्याकडून शिवबंधन बांधून घ्या हे तर जाणीवपूर्वक अपमान करण्यासारखं आहे आणि संजय राऊतांचे जे बेताल वक्तव्य राजांच्याबद्दल की तुमच्याकडे बेचाळीस आहे का तुम तुमच्याकडे किती समर्थन आहे असं उर्मटपणे विचारणं हे महाराष्ट्रातला मराठाच नाही तर कोणताच माणूस जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तो हिंदू असो मुस्लिम असो बौद्ध असो कोणत्याही जातीचा असो ज्याची छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा आहे अशा ते सर्वजणं शिवसेनेच्या या मस्तीचा मस्तीची चीड येते आणि त्याच्यामुळे त्या चिडीच्या माध्यमातून महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही छत्रपती राजेंनी असं देखील सांगितलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द पाळलेला नाही तर मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची ही सवय आहे की शब्द पाळायचा नाही आतापर्यंत भारतीय जनता पक्ष सांगत होतं की शब्द पाळायला नाही पाठीत खंजीर खूप असला आमच्यासोबत निवडणूक लढवली पंतप्रधान मोदींच्या नावाने आमदार निवडून आले आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन बसले हे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचे सर्वजण कंठशोष करून सांगत होते आता प्रत्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांना त्याचा अनुभव आलेला आहे आणि उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री यांनी सहयोगी पक्षाचा गुण फसवणुकीचा पाठीत खंजीर खुपसण्याचा हा गुण मात्र चांगल्या तऱ्हेने आत्मसात केलेला आहे जसा वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसल्या गेला होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडनं त्याप्रमाणे आता जे जे ज्यांची ज्यांची फसवणूक करता येईल ते ती फसवणूक करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होतो आहे आणि त्यामध्ये सर्वात महाराष्ट्राचा मानबिंदू छत्रपती संभाजीराजे हे सुद्धा सुटले नाही ही सगळ्यात मोठी अपमानाची गोष्ट आहे आणि दुःखाची गोष्ट आहे आता भाजपकडून देखील असं म्हटलं जाते की राज्यसभेसाठी भाजपकडून तीन उमेदवार जातील नक्की हे तीन उमेदवार कोण असणार याचं यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे का नाही ते तर सगळं भारतीय जनता पक्षाचं जी केंद्रीय समिती असेल राज्याची समिती असेल ती निर्णय करत असते आणि भारतीय जनता पक्षाने अगोदर छत्रपती संभाजीराजे यांना मागितलं नसताना त्यांचा सन्मान करावा म्हणून राज्यसभा दिल्ली होती तोही केंद्राचा निर्णय होता राज्याचा निर्णय होता आणि त्यामुळं सर्व जनतेला भावेल असेच निर्णय भारतीय जनता पक्षाकडून होत असतात